नागरिकांना उपचारासाठी ऑक्सिजनची गरज भासत असल्याने प्रभात उद्योग समूह व श्रीरामपूर नगरपालिकेने 25 ऑक्सिजन बेडची सेवा सुरू केली आहे. श्रीरामपूर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने उपचाराकरिता अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेडची गरज भासत असल्याने शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता प्रभात डेअरी उद्योग समूहाचे प्रमुख सारंगधर निर्मळ, नगराध्यक्षा अनुराधा अधिक, साखर कामगार हॉस्पिटलचे डॉक्टर जगधने यांच्या पुढाकाराने पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये 25 ऑक्सिजन बेडची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढील काळात ज्या नागरिकांना ऑक्सिजनची अत्यावश्यक गरज भासणार आहे अशा 25 नागरिकांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी यावेळी दिली. प्रथम औपचारिक जिथे कोविड सेंटर सुरू केलं आहे त्याच्यासाठी प्रभात डेअरी आणि कामगार हॉस्पिटल यांच्या वतीने आपल्याला सेंट्रल लाईन ऑक्सिजनची देण्यात आलेली आहे, जेणेकरून जे शहरामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासवते लवकर पेशंटना मुख्य हॉस्पिटलमध्ये जिथे ट्रीटमेंट होते तिथे ऑक्सिजन बेड मिळत नाही, तर ते ट्रान्झिशन पिरियडसाठी इथे आपल्या नगरपालिकेच्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन देण्यासाठी त्यांनी ऑक्सिजन सुविधा करून दिलेली आहे आणि त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जिथे ट्रीटमेंट मिळणार आहे तिथे बेड मिळताच त्यांना तिकडे शिफ्ट केलं जाणार आहे. नगरपालिकेच्या आपलं कोविड केअर सेंटर असल्यामुळे इथे फक्त कमी ह्याचे पेशंट असतात त्यांनाच इथे स्वीकारलं जातं, ज्यांना फक्त गोळ्या औषधं दिले जातात कारण की हे हॉस्पिटल नाही आहे नुसतं कोविड केअर सेंटर आहे, तर ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे ते इथे नक्कीच त्याचा लाभ त्यांना घेऊ शकतात. ठिकाणी जे कोविड सेंटर सुरू केलेलं आहे तिथं 20 बेडसाठी प्रभात डेअरी आणि साखर कामगार हॉस्पिटल यांनी आज ऑक्सिजनची व्यवस्था इथं करून दिलेली आहे, जेणेकरून 20 पेशंट्सला 24 तास ऑक्सिजनचा पुरवठा गरज पडली तर होऊ शकेल. आणि नगरपालिकेचे मी आभार मानतो की त्यांनी ही सिस्टीम आम्हाला इथं देण्यासाठी सहकार्य केलं. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी संदीप आसने श्रीरामपूर.